Hello friends, welcome back to my channel Muske Sir. So friends, in this video we shall discuss the paper pattern of 10th standard of Maharashtra State Board. Ki vidyarthi mitranno, aajcha apan ya video lesson madhe iyatta 10th cha jo 80 markacha paper asto tyamadhe kontya prakarche prashna astat to kasha prakare sodvaycha asto ya babtit apan charcha karnar ahot. आणि हा पेपर पॅटर्न संपूर्ण समजावून घेण्यासाठी आई रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू वॉच द व्हिडिओ टिल द एंड की सेवट पर्यंत व्हिडिओ का करा तुम्ही पहा आणि त्यानंतर हाच पेपर मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे की जे याची लिंक देणार आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन हा पेपर तुम्ही सरावासाठी सोडून अगदी मला माझ्या नंबरवरती व्हाट्सअप देखील करू शकता. सो लेट्स गेट स्टार्टेड. आता यामध्ये जे असणार आहे आपल्याला तो 80 मार्काचा असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला वेळ असणार आहे म्हणजे ती 3 तासाचे. याचा जर योग्य नियोजन जर आपण वेळेचं जर केलं आणि भरपूर जर सराव केला तर निश्चितच आपण अगदी चांगले मार्क्स मिळवू शकता. अगदी 97 98 99 पर्यंत गुण देखील या विषयामध्ये आपण सहज मिळवू शकता. बट यू नीड अ लॉट ऑफ प्रॅक्टिस टू गेट सच अ ब्रिलियंट स्कोर. सो द सेक्शन फर्स्ट यामध्ये जे पहिलं सेक्शन आहे ते असणार आहे लँग्वेज स्टडी. म्हणजे लँग्वेज स्टडीच असणार आहे आणि जसे की तुम्हाला माहितीच आहे की लँग्वेज स्टडी एकूण तुम्हाला 10 मार्काची असणार आहे की जुन्या पॅटर्न मध्ये जी 20 मार्काची होती ती आता 10 मार्काची असणार आहे. याच्यामध्ये दोन असणार आहे. जे पहिले सेक्शन आहे ते तुम्हाला हे अशा प्रकारे 8 मार्कासाठी असणार आहे. यातला जो पहिला क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत आणि अशा प्रकारचे 4 शब्द की जे तुमच्याच पुस्तकामध्ये असणार आहेत त्यामुळे तुम्हाला पुस्तक वाचणं गरजेचं आहे. या 4 शब्दामध्ये जे गाळलेले अक्षर आहेत ते गाळलेले अक्षर अगदी ह्याच पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायची आहेत आणि यासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहेत. दुसरा प्रश्न, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. की तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर या जो जे शब्द आहेत यांचा तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचा आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहेत. यामधला जो पहिला जो प्रश्न आहे सब क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला 4 शब्द वेगवेगळ्या अक्षरांनी सुरुवात होणार मिळणार आहेत आणि त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे यातला जो याच्यामध्ये मात्र तुम्हाला 4 शब्द एकाच अक्षरांनी सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा जो दुसरा उपप्रश्न सोडवताना मात्र तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि याचा सुद्धा तुम्ही अगदी सराव करून हे तुम्हाला अगदी फ्रीचे मार्क्स आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. याचे तुम्ही प्रश्न नाही लिहिले तरी चालतील पण प्रश्नाचा क्रमांक मात्र अचूक लिहिला पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 क्वेश्चन नंबर 3, पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस विच हॅज 2 मार्क्स. सो वी हॅव टू पंक्चुएट, वी हॅव टू गिवन डिफरंट पंक्चुएशन मार्क्स टू दिस सेंटेन्सेस विच इन्क्लूड कॅपिटलायझेशन, इन्वर्टेड कॉमर्स, क्वेश्चन मार्क्स, एक्सक्लेमेटरी मार्क्स, फुल स्टॉप. सो ऑल मेनी अकॉर्डिंग टू द सेंटेन्स एज गिवन टू यू. की ज्या प्रकारे सेंटेन्स दिलेले आहे त्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी योग्य त्या विरामचिन्हाचा वापर करावयाचा आहे. यातला जो चौथा प्रश्न आहे तो मेक 4 स्मॉल वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स. आपल्या तुम्हाला एक अशा प्रकारचा एक छोटा एक मोठा शब्द दिला जाणार आहे आणि या शब्दापासून तुम्हाला छोटे छोटे कमीत कमी 3 अक्षर असणारे 4 शब्द अर्थपूर्ण मिनिंगफुल. सो रिमेंबर दॅट यू हॅव टू मेक 4 मिनिमम 3 लेटर्स मिनिंगफुल वर्ड्स. कमीत कमी 3 अक्षरी अर्थपूर्ण असे शब्द बनवायचे आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, राईट द रिलेटेड वर्ड्स आय शोन इन द एक्झाम्पल्स विच हॅज नियरली 2 मार्क्स. की याला जवळपास 2 मार्क्स आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे काही वेब दिले जाणार आहे आणि वेब मध्ये तुम्हाला नेमकं रिलेटेड वर्ड्स काय आहेत, वेदर दे आर ऍडजेक्टिव्स, वर्ब्स, ऍडव्हर्ब्स, नाउन्स, व्हॉट एव्हर मे बी, ते काही असू शकतात. पण त्याचं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असतं. जसं या ठिकाणी बघा, ग्रोविंग हे एक तुम्हाला ऍडजेक्टिव्ह दिलेलं आहे की आणि ज्यासाठी तुम्हाला सुटेबल असेल काय करायचे, नाउन्स लावायचे. जसं ग्रोविंग कंट्री असं तुम्ही कोणते बी लावू शकता.
त्यानंतर यातला क्वेश्चन 6 कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ड वर्ड चेन ही शब्दांची साखळी आहे मग त्यामध्ये तुम्हाला शब्दांची साखळी मध्ये काय काय येते कधीकधी वर्ब नाउन ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब चे मे नॉट पॉसिबल पण नाउन ऍडजेक्टिव्ह किंवा वर्ब याच्यापैकी येईल आणि ज्याच्या शेवटच्या शब्दापासून सुरुवात होणाऱ्या शेवटच्या शब्दापासून सुरुवात होणार जे नवीन त्या शब्दाची जी पर्टिक्युलर जात आहे ती तुम्हाला त्या जातीनुसार तुम्हाला तो नवीन शब्द तयार करायचा आहे जसे या ठिकाणी स्पीक आहे शेवटी मग के पासून सुरुवात होणारा नवीन वर्ब असे चार तुम्हाला करायचे आणि यासाठी तुम्हाला दोन गुण असणार आहे त्यानंतर हा जो क्वेश्चन नंबर 1B पहिल्या सेक्शन मधला की ज्याच्यासाठी तुम्हाला दोन गुण असतील यातला पहिला जो आहे अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज या दोन्हीपैकी आपल्याला प्रत्येक एक पहिल्या सेक्शन मध्ये दोन प्रश्न ए आणि बी असणार आहेत आणि ए किंवा बी या दोन्हीपैकी तुम्हाला एकच लिहायचा आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही दोन्ही ट्राय करू शकता काही एक हरकत नाही तर पहिल्यामध्ये असणार आहे मेक युअर ओन मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग द फ्रेज गिव्हन बिलो इन अ फ्लॅश अशा प्रकारचे एक फ्रेज असणार आहे ज्या फ्रेजचा वापर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये करायचा व्हायचा आहे आणि त्याच्यानंतर ऍड अदर क्लॉज टू एक्सपेंड द सेंटेन्स अशा प्रकारचे एक सेंटेन्स दिलेलं आहे आणि त्याला दुसरा एक क्लॉज लावून तुम्हाला त्या सेंटेन्सला एक्सपेंड करायचं आहे त्याला मोठं करायचं आहे पण ते एक लक्षात घ्यायला पाहिजे ते अर्थपूर्ण असलं पाहिजे या दोन्हीपैकी तुम्हाला कोणताही एकच ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करावयाची आहे आणि यातली जी दुसरी ऍक्टिव्हिटी आहे यामध्ये पण तुम्हाला दोन प्रश्न दोन ऑप्शन पर्याय असणार आहेत ज्यापैकी तुम्हाला दोन्हीपैकी एकच सॉल्व करायचे आहे ज्याला तुम्हाला एकच गुण असणार आहे तर यामध्ये पहिलं ऍड सफिक्स ऑर प्रिफिक्स टू मेक न्यू वर्ड्स मग याला तुम्ही सफिक्स लावा किंवा प्रिफिक्स लावा आणि नवीन शब्द तयार करावायचा आहे मग नवीन शब्द कोणते असेल मे बी नाउन ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब वॉट एव्हर मे बी दुसरा जो आहे मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी ऑफ द फॉलोइंग वर्ड्स आणि हे जे खाली तुम्हाला दोन वर या दोन्ही प्रश्नासाठी सेमच सारखेच शब्द असणार आहेत तर या दोन्हीपैकी कोणताही एक शब्द वाक्यामध्ये घेऊन त्याच्यापासून तुम्हाला एक नवीन वाक्य तयार करायचं आहे मित्रांनो त्यामुळं ते वाक्य अगदी ग्रॅमॅटिकली करेक्ट आलं पाहिजे तर अशा प्रकारचे सेक्शन पहिलं असणार आहे जे तुम्हाला 10 मार्कासाठी असणार आहे आता जाऊया सेक्शन 2 कडे टेक्स्च्युअल पॅसेजेस रीडिंग स्किल व्होकॅबलरी अँड ग्रामर की जसं की तुम्हाला पॅसेजेस माहितीच आहेत आता या सेक्शन मध्ये तुम्हाला तुमच्या सिलेबस मधले दोन पॅसेजेस असणार आहेत आणि प्रत्येक पॅसेजेसला तुम्हाला 10 मार्क असणार आहेत मग तो पॅसेज तुम्हाला काळजीपूर्वक वाचवायचा आहे आणि अगदी चांगल्या प्रकारे ते दोन्ही 10-10 मार्काचे पॅसेज तुम्हाला सोडवायचे आहेत अशा प्रकारचा तो पॅसेज असणार आहे पहिला पॅसेज मग A1, A2, A3, A4, A5 अगदी सोपे प्रश्न असणार आहेत आणि ते तुम्हाला सोडवायचे आहेत पण ती सोडवताना योग्य ती काळजी अशा प्रकारचे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस असतील तर हे तुम्ही लिहिलेच पाहिजे आणि ज्या ज्या तुम्ही कम्प्लीट अशा प्रकारचे ब्लँक्स तुम्ही फिल करत त्यांना तुम्ही अधोरेखित केलं अंडरलाईन केलं तर तुमचं उत्तर आणखी इम्प्रेसिव्ह होणार आहे त्यानंतर ए टू मध्ये वेब असेल ऑर्डर असेल कम्प्लीट असेल काही एक पण असेल जर वेब अशा प्रकारचा डायग्राम असेल तर तो तुम्हाला काढावायास हवा अन्यथा तुम्हाला त्याचे गुण दिले जाणार नाहीत कारण ही ऍक्टिव्हिटी सीट आहे कृती पत्रिका आहे त्याच्यामुळे यातल्या प्रत्येक कृती तुम्हाला करणं गरजेचं आहे सो यू मस्ट ड्रॉ द वेब ऍज गिव्हन इन द क्वेश्चन पेपर नेक्स्ट ए थ्री मध्ये व्होकॅबलरी अँड अपोजिट वर्ड्स सिनॉनिम्स वर्ड्स मॅच द फॉलोइंग डिस्क्रायबिंग वर्ड अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटी असणार आहेत त्यानंतर A4 मध्ये डू एज डिरेक्टेड सो हे तुमच्यासाठी ग्रामर सेक्शन असणार आहे यामध्ये मग वेगवेगळ्या ग्रामरचे जसं आयडेंटिफाय द टेन्स WH क्वेश्चन इनडायरेक्ट स्पीच पॅसिव वॉइस अनेक प्रकारचे असणार आहेत आणि जो A5 किंवा B5 जे सेक्शन तो पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे तुमचा पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही किती लिहिता याला अर्थ नाही तर तुम्ही त्यामध्ये काय लिहिता तुम्ही 3 ते 4 ओळीमध्ये आला पाहिजे पण ते आशयाला धरून आला पाहिजे यातलं जे दुसरा क्वेश्चन आहे क्वेश्चन 2B तो देखील एक सीन टेक्स्टुअल पॅसेजेस आहे ज्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न असणार आहेत वर अगदी वरचा आणि 5 जो प्रश्नाचं स्वरूप आहे ते सेम करणार आहे B1, B2, B3, B4 आणि B5 अशा प्रकारे आता सेक्शन 3 तिसऱ्या सेक्शन मध्ये तुम्हाला पोएट्री सेक्शन आहे की जे दो पोएट्री सेक्शन मध्ये तुम्हाला दोन प्रश्न असणार आहेत त्यातला पहिला एक स्टँडा असणार आहे तो 5 मार्कासाठी आणि दुसरा जो आहे ते ऍप्रिशिएशन असणार आहे 5 गुणांसाठी आता पहिल्यामध्ये तुम्हाला कोणत्याही तुमच्या कवितेचा एक स्टँडा दिला जाईल आणि त्या स्टँडावर तुम्हाला
पाच मार्काचे प्रश्न विचारले जातील त्यातला इवन ट्रू ऑर फॉल्स फिल इन द ब्लँक्स डिसएग्री डिसएग्री कोणत्याही प्रकारचे असू शकतात अशा प्रकारचे चार किंवा दोन दुसरा ए टू याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग किंवा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स कोणते भी असणार आहेत आणि ए टू ए थ्री जो आहे तो ज्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच किंवा राईट टू पेयर्स ऑफ राइमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टॅन्जा अशा प्रकारचे कोणता एक अगदी सोपा प्रश्न असणार आहे त्यानंतर जो आहे तो म्हणजे ऍप्रिसिएशन सेक्शन याच्यामध्ये तुम्हाला पाच चार पॉइंट असणार आहे टायटल पोएट राईम स्कीम फिगर ऑफ स्पीच आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया मग यातलं जे टायटल हा अर्ध्या मार्कासाठी पोएट अर्ध्या मार्कासाठी तिची राईम स्कीम एका मार्कासाठी थीम किंवा सेंट्रल आयडिया दोन मार्कांसाठी असणार आहे आणि फिगर ऑफ स्पीच तुम्हाला पुन्हा एक मार्कासाठी असणार आहे यामध्ये तुम्ही अगदी पैकीच्या पैकी गुण घेऊ शकता त्यानंतर सेक्शन फोर जो असणार आहे जे नॉन टेक्स्टुअल पॅसेज म्हणजे आपण आपल्या पुस्तका बाहेरचा एक उतारा असणार आहे आणि हा उतारा तुम्हाला 15 मार्कासाठी असणार आहे म्हणजे पहिल्यांदा पहिल्या याच्यामध्ये क्वेश्चन फोर ए मध्ये या ठिकाणी तुम्हाला ए ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाय असे प्रश्न म्हणजे तुमचे जे सीन पॅसेज जशा प्रकारचे प्रश्न असतात अगदी त्याच प्रकारचे पाच ए वन ए टू ए थ्री ए फोर आणि ए फाय अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्याच्यानंतर क्वेश्चन फोर बी मध्ये जी समरी रायटिंग आहे की जी वर तुम्ही हा जो पॅसेज आहे तुम्हाला जो सोडवण्यासाठी दिलेला पॅसेज आहे अगदी ह्याच पॅसेजची तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये समरी लिहावायची आहे आणि जिला पाच गुण असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही समरी लिहिताना मात्र तुम्हाला एक काळजी घ्यावी लागणार आहे आणि ती म्हणजे तुम्हाला तो उतारा अगदी चांगल्या प्रकारे समजून घ्यावा लागणार आहे तो कशा संदर्भात आहे त्याची नेमकी थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अगदी 60 ते 70 शब्दामध्ये 60 ते 70 अशा मोजक्या शब्दामध्ये आणि तुमच्या भाषेमध्ये हा याचा उतारा या उताऱ्याचं जे समराइज करायचं आहे तुम्हाला सारांश लिहायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या उताऱ्याच्या आशयानुसार त्याच्या जे काही एक सुटेबल असं शीर्षक एक टायटल तुम्हाला द्यावं लागणार आहे की ज्यासाठी तुम्हाला एक गुण असणार आहे संपूर्ण तुम्ही त्यातले किती पॉइंट्स कव्हर करता यावर तुम्हाला तीन गुण असणार आहेत आणि त्यातलं तुमचं तुमची जी काही वाक्य रचना आहे ती ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे का नाही यासाठी तुम्हाला एक गुण असणार आहे तर असा हा नॉन टेक्स्च्युअल चा जो भाग आहे तो तुम्हाला 15 गुणांसाठी असणार आहे की ज्यामध्ये 10 मार्काचे 10 गुणांचे तुम्हाला पॅसेज मधले प्रश्न सोडवायचे आहेत आणि 5 मार्कासाठी 5 गुणांसाठी तुम्हाला त्याला समराइज करायचं आहे त्याचा उतारा त्याची समरी तुम्हाला सारांश तुम्हाला लिहावायचा आहे या सारांश मध्ये तुम्ही स्वतःचे जेवढी तुम्ही स्वतःची वाक्यरचना करसाल तेवढी तुमच्यासाठी इम्प्रेसिव्ह असणार आहे की नुसती 100 150 शब्दाची तुम्ही समरी लिहिल्या पण ते जर समरी लिहिताना जरी या उतारातली जशाच तशी जर तुम्ही वाक्य जर वापरले तर अर्थातच तुमचं इम्प्रेशन या ठिकाणी डाऊन होणार आहे त्यानंतर सेक्शन 5 रायटिंग स्किल आता या रायटिंग स्किलची सुरुवातच मुळात आपल्याला लेटर रायटिंग होणार आहे आणि आता नवीनचा जो लेटर फॉर्मॅट आहे जो तुम्हाला माहितच आहे की जो आता ब्लॉक लेटर्स म्हणजे सगळ्या गोष्टी आता तुमच्या या डाव्या बाजूला गेलेल्या आहेत यामध्ये अर्थातच इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर अशा प्रकारचे दोन आहेत आणि हे दोन्ही लेटर लिहिण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा एक नमुना एक जाहिरात किंवा एक काहीतरी नमुना भाग दिला जाईल आणि ज्यावर आधारित तुम्हाला हे दोन पत्र लिहिणे एक ऑप्शन्स आहेत इनफॉर्मल किंवा फॉर्मल सो यू कॅन चूज व्हॉट एव्हर यू मे बी स्ट्रॉंग तुम्हाला जे तुम्ही ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग आहात तुम्हाला चांगल्या प्रकारे जमते अगदी त्यामध्ये तुम्ही काय करू शकता लिहू शकता मग तुम्ही फॉर्मल घ्या किंवा इनफॉर्मल घ्या तुम्हाला जे सूट होईल तुम्ही ज्यामध्ये चांगल्या प्रकारे लिहू शकता त्याची निवड तुम्ही करू शकता पण सगळ्या बाजू ह्या डावीकडे गेल्या पाहिजे म्हणजे आपला जो काही ऍड्रेस असतो सब्जेक्ट असतो सेंडर्स ऍड्रेस रिसिव्हर्स ऍड्रेस त्यानंतर जो काही एंडिंग करतो आपण तो एंडिंग देखील तुमची ह्या डाव्या बाजूला ब्लॉकला साईज मध्ये गेलेली पाहिजे त्यानंतर क्वेश्चन 5B हे डायलॉग रायटिंग साठी असणार आहे डायलॉग रायटिंग सुद्धा या नवीन पॅटर्न मध्ये तीन भागामध्ये त्याला क्लासिफाय म्हणजे त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे पहिलं की प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल या ठिकाणी तुम्हाला हे अशा प्रकारचे चार सेंटेन्सेस असणार आहेत की ज्यांचा क्रम खालीवर असेल जो तुम्हाला व्यवस्थित सेट करावयाचा आहे
यामध्ये तुम्हाला एक चार संडे से देणार दिले जाणार आहेत आणि ती जंबल ऑर्डर असणार, म्हणजे जो क्रम आहे तो चुकीचा असणार आहे. मग तो तुम्हाला 1 2 3 4 असा, म्हणजे जे सुरुवातीपासूनचा क्रम आहे, म्हणजे पहिल्या नंबरचं वाक्य कोणतं आहे, किंवा दोन क्वेश्चन असतील आणि दोन आन्सर्स असतील असं बी असू शकेल. मग त्यानुसार पहिलं दुसरं तिसरं चौथं असा क्रम लावायचा आहे आणि ज्यासाठी तुम्हाला एक गुण असणार आहे. यातलं जो दुसरं सेक्शन आहे, या दुसऱ्या सेक्शन मध्ये तुम्हाला दोन साधे तुमच्या चिटचॅट ऍक्टिव्हिटी, वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज मध्ये जो चिटचॅट आहे त्यावर त्यातले जे तुमचे दोन प्रश्न असणार आहेत की ज्याचे अगदी साधे सुधे असणार आहेत, ज्याची तुम्हाला या ठिकाणी उत्तरं लिहायची आहेत आणि ज्यासाठी तुम्हाला दोन गुण असणार आहेत. आणि तिसरं जे सेक्शन आहे ते राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस, त्यामध्ये तुम्हाला 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस असणार आहेत. म्हणजे जे डायलॉग दोघांमध्ये असतात माहिती आहे ना, म्हणजे इकडच्या बाजूचे 3 आणि तिकडचे 3 असे एकूण 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस असणार आहेत आणि ज्यासाठी तुम्हाला 3 गुण असणार आहेत, ज्यासाठी तो तुम्हाला विषय या ठिकाणी दिलेला असेल. पण तुम्ही एक दोन जास्तीचे पण लिहू शकता, ज्यामुळे जे म्हणजे अधिक सुटेबल होईल. एक दोन जर वाढवले तर काही फरक पडणार नाही, पण 3 जर असतील तर मग ते तो तुम्हाला ग्रॅमॅटिकली आणि अर्थाच्या दृष्टीने अगदी परिपूर्ण असतील, तरच तुम्हाला 3 पैकी 3 गुण मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही एक दोन जरी एक्सचेंजेस इकडचे वाढवले तरी काही एक फरक पडणार नाही. आणि यातलं जे दुसरं आहे B2 ड्राफ्टिंग स्पीच, म्हणजे तुम्हाला या दोन्हीपैकी एक ऍक्टिव्हिटी जी तुम्हाला निवड करायची, एक तर तुम्ही डायलॉग लिहा किंवा तुम्ही स्पीच रायटिंग लिहा. स्पीच साठी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा एक जो काही सब्जेक्ट किंवा नमुना तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल. या ठिकाणी तुम्ही जसं आहे बघा, प्रिपेअर स्पीच ऑन ऍडव्हर्स इफेक्ट्स ऑफ पोल्युशन, युज द फॉलोइंग पॉइंट्स, यू मे ऑल्सो ऍड युअर ओन पॉइंट. ऍडव्हर्स जे काही प्रदूषणाचे परिणाम असतात यावर तुम्हाला एक भाषण तयार करावायचं आहे, ज्यात तुम्हाला पॉइंट्स काही दिलेले आहेत, तुम्ही तुमचे स्वतःचे पॉइंट देखील ऍड करू शकता. दोन्हीपैकी एकच निवडा, माझं तर ठाम मत आहे, दुसरं लिहिण्याच्या याच्यामध्ये तुम्ही पडू नका, कारण त्यासाठी तुम्हाला वेळ पुरणार नाही. क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, हा तर तुम्हाला हमखास गुण मिळवून देणारा टॉपिक आहे आणि यामध्ये मी तुम्हाला मोस्टली तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की यामध्ये दोन सेक्शन असणार आहेत, एक नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये काय असणार आहे, मग अशा प्रकारचं टेबल असणार आहे, ट्री डायग्राम असणार आहे, फ्लो चार्ट असणार आहे, वेब असणार आहे, आणि ज्यावर आधारित तुम्हाला एक पॅरेग्राफ लिहायचा आहे, एक उतारा लिहायचा आहे, आणि त्या उताराला एक सुटेबल असं टायटल एक शीर्षक सुद्धा द्यावयाचं आहे, आणि ज्यासाठी तुम्हाला अगदी 5 गुण असणार आहे. आणि यातलं पहिलं सेक्शन आहे आणि यातलं जे A2 आहे की जे व्हर्बल टू नॉन व्हर्बल, हा जो हे जे सेक्शन आहे तुम्हाला हमखास अगदी पैकीच्या पैकी गुण देऊ शकते जर तुम्ही यात थोडीशी काळजी जर घेतली. मग यामध्ये काय येते, मग यामध्ये तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जातो अशा प्रकारचा, आणि मग त्या पॅरेग्राफवर आधारित, त्या उतार्यावर आधारित तुम्हाला एखादा वेब डायग्राम वेब काढायचा असतो, एक ट्री डायग्राम काढायचा असतो, एखादा फ्लो चार्ट काढायचा असतो, किंवा एखादा टेबल टेबल दिलेला असतो, त्या टेबलमध्ये योग्य त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती भरावायची असते. आणि म्हणून माझं तर हमखास मत आहे की जर तुम्हाला अधिक इंग्रजी विषयामध्ये जर चांगले गुण मिळवायचे असतील तर निश्चितच तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल हेच सेक्शन प्रिफर केलं पाहिजे, कारण तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळून देणार हेच सेक्शन आहे. त्यानंतर पुढे जे क्वेश्चन 6B एक्सपेंड द थीम, तुम्हाला काही थीम दिलेली असतील आणि त्या थीमला तुम्हाला काय करायचे, एक्सपेंड करायचे, त्याचा विस्तार करायचा आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन ऑप्शन्स असणार आहेत, पहिला जो आहे रिपोर्ट न्यूज रिपोर्ट रिपोर्ट रायटिंग, आणि दुसरा कम्प्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन बिगिनिंग. की तुम्हाला एक मग कधी कधी बिगिनिंग सुरुवात दिली जाईल, कधी कधी शेवट दिला जाईल, कधी कधी सुरुवात येऊन तर कधी शेवटावून तुम्हाला काय करायची, इमॅजिनरी स्टोरी डेव्हलप करायची आहे आणि त्या स्टोरीला तुम्हाला एक सुटेबल असं टायटल द्यावायचं आहे. आणि यातलं जे B1 आहे त्यामध्ये तुम्हाला एक हेडिंग दिली जाईल, एक हेडलाईन दिली जाईल, आणि अशा प्रकारच्या हेडलाईनवर आधारित तुम्हाला एक न्यूज रिपोर्ट करायचा आहे, ज्याच्यामध्ये हेडलाईन असणार आहे, डेडलाईन असणार आहे, इंट्रोडक्शन असणार आहे, आणि शॉर्ट कंटिन्यू असा एक तुम्हाला पॅरेग्राफ या ठिकाणी लिहावायचा आहे. तर ज्या यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या गोष्टीमध्ये स्ट्रॉंग असाल त्यामध्ये तुम्ही दोन्ही दोन्हीपैकी एक प्रिफर करा, मग स्टोरी रायटिंग असेल, डेव्हलपिंग स्टोरी असेल, किंवा न्यूज रिपोर्ट असेल. आणि जे शेवटचं सेक्शन आहे सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट, ज्यामध्ये तुम्हाला अगदी हमखास गुण मिळून देणारा हा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये ट्रान्सलेशन. आणि हे ट्रान्सलेशन
आपल्याला तीन याच्यामध्ये याचं क्लासिफिकेशन म्हणजे याची वर्गवारी करण्यात आले. यातला जो पहिले सेक्शन आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू योर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन, तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला करायचे आहेत. आणि यातले देखील हे जे सहा शब्द आहेत हे सहाच्या सहा शब्द अगदी तुमच्या तुमच्या पुस्तकातलेच असणार आहे, तुमच्या इंग्रजीच्या टेक्स्ट बुक मधले असणार आहेत जे तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करावयाचे आहेत. आणि ज्यासाठी तुम्हाला येतं सहा दिले जातील आणि तुम्हाला कोणतेही चार निवडायचे आहेत, ज्यासाठी तुम्हाला दोन गुण असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर यातलं जे बी सेक्शन आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन, म्हणजे तुमच्या मातृभाषेमध्ये अर्थातच या ठिकाणी देखील तुम्हाला चार एक साधे वाक्य असणार आहे. आणि ज्या साध्या वाक्यांचं तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये भाषांतर करावयाचं आहे, इथे तुम्हाला चार असणार आहेत आणि चारीपैकी दोन शब्द वाक्यांचं तुम्हाला तुमच्या मातृभाषेत याला त्याला भाषांतरित करायचे आहे. की या ठिकाणी मात्र तुम्हाला एक काळजी घ्यायची की भाषांतर करताना इंग्रजी टू मराठी करताना एक काळजी घ्यायची की शब्दशः भाषांतर करावयालाच नको. आणि जे भाषांतर आहे जे अगदी शुद्ध मराठीमध्ये झालं पाहिजे, त्यातले अंक न अंक देखील अगदी शुद्ध अस्सल मराठीमध्येच भाषांतरित झाले पाहिजे, तरच तुम्हाला त्यात चांगले मार्क्स गुण मिळणार आहे. आणि आता जे तिसरे सेक्शन आहे की ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स प्रोहर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन, तुम्हाला या ठिकाणी मन असणार आहे आणि दिलेल्या म्हणीच तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये भाषांतर करावयाचं आहे. की म्हण मात्र तुम्हाला अगदी जशी म्हण असे मराठीमध्ये म्हण आहे अगदी त्याच पद्धतीने ती म्हण मराठीमध्ये भाषांतर झालं पाहिजे. नाहीतर आपण हे जे वरचे चार वाक्य जे जशा प्रकारे आपण ट्रान्सलेट करतो त्याच्यामध्ये आणि ह्या म्हणीचं ट्रान्सलेशन मध्ये मात्र खूपच फरक असणार आहे. म्हण अगदी म्हणीच्या स्वरूपातच ट्रान्सलेट झाली पाहिजे. यामध्ये तुम्हाला दोन पर्याय असणार आहेत आणि त्यापैकी एक तुम्हाला ते भाषांतर करावायचे आणि ज्यासाठी तुम्हाला एक गुण दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा हा येत्या 10वीचा 80 गुणांचा पेपर तुम्हाला असणार आहे. आणि हा पेपर जर तुम्ही अगदी वेळेचं चांगल्या प्रकारे नियोजन जर केलं तर तुम्हाला यामध्ये सुद्धा खूप चांगले गुण मिळू शकतात. तर अगोदरच मी सांगितल्याप्रमाणे अगदी अशाच प्रकारच्या तुम्हाला सरावासाठी एक पेपर मिळणार, पेपर जर तुम्हाला एक अतिरिक्त सराव करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिलेली आहे की तुम्हाला जी माझ्या ब्लॉगवर घेऊन जाईल त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता हा पेपर डाउनलोड करून किंवा पाहून अगदी सॉल्व करू शकता. आणि मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर अगदी तुम्ही तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही तुमच्या अडचणी असतील, तुमचा पेपर संदर्भात कोणती अडचण असेल तर तुम्ही मला अगदी व्हॉट्सअप करून विचारू करू शकता. आणि माझ्या ब्लॉगला आणि माझ्या युट्यूब चॅनलला फॉलो करायला मात्र विसरू नका. तर थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.